नमस्कार सर्वांना. आजच्या महिलांना फॅशन ट्रेंड आणि लेटेस्ट डिझाईन खूप चांगल्या प्रकारे समजतात आणि त्या लेटेस्ट व्हरायटीची संपूर्ण माहितीही ठेवतात. जर आपण स्टायलिश दिसण्याबद्दल बोललो तर महिलांना यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे लुक कस्टमाइज करणे आवडते. आजकाल महिलांमध्ये फ्रिल वर्कचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करणे महिलांना प्रचंड आवडते. तुम्हालाही काहीतरी अनोखे आणि ट्रेंडी करून पाहायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही या डिझाईनपासून प्रेरणा घेऊन तुमचा ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकाल आणि अतिशय युनिक आणि स्टाईलिश दिसू शकाल. सिंगल शोल्डर फ्रिल ब्लाऊज. जर तुम्हाला काहीतरी अन्य करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही या प्रकारची रचना निवडू शकता. अशा ब्लाऊजला तुम्ही इंडो वेस्टर्न लुकमध्ये स्टाईल करू शकता. या प्रकारच्या ब्लाऊजसह आपण दागिन्यांसाठी स्टड कानातले निवडू शकता. तसेच हेअरस्टाईलसाठी आपण गोंधळलेला आंबाडा निवडू शकता. असे केल्याने ब्लाऊजचा लुक सुंदरपणे हायलाईट होईल. स्टायलिश फ्रिल ब्लाऊज. जर तुम्हाला स्लीवलेस आणि नेकलाईन व्यतिरिक्त फ्रिलचा समावेश करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या तळाशी अशा प्रकारे अधिक डिझाईन करू शकता. यासाठी नेट फॅब्रिक वापरावे. असे केल्याने या डिझाईनचे फिनिशिंग खूप चांगले दिसेल. तुम्हाला हवी असल्यास गोटापत्ती किंवा पायपिंग लावून ते अधिक जड करू शकता. स्लीवलेस फ्रिल ब्लाऊज. जर तुम्हाला काही वेगळे करून पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे नेटचे फ्रिल वर्क डिझाईन करू शकता. तुम्ही अशी रचना इंडो वेस्टर्न ते साध्या साडीसोबत कॅरी करू शकता. फ्रिलसाठी नेट वापरा. तसेच तुम्ही ब्लाऊजसाठी सॅटन फॅब्रिक वापरू शकता. असे केल्याने तुम्हाला खूप क्लासिक लुक मिळेल. फ्रिल नेक डिझाईन ब्लाऊज. जर तुम्हाला फक्त मानेवर फ्रिल वर्क हवे असेल तर हे डिझाईन तुमच्यासाठी योग्य असेल. यासाठी कापडी कापडाचा वापर करावा. तसेच फ्रिलचा डबल लेअर बनवा जेणेकरून लुक अधिक चांगला दिसेल. यासह जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये फ्रिल वर्क डिझाईन करण्याच्या टिप्स आणि डिझाईन आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.